कोकणामध्ये जाणाऱ्या गणेश भक्तांकरता एक खुशखबर आहे. मुंबईतून कोकणामध्ये जाण्याकरता 10 ते 13 सप्टेंबरपर्यंत टोलमुक्त प्रवास करता येणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदेंनी ही घोषणा केली आहे. कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांनाही यंदा टोलमुक्त प्रवासाचा लाभ घेता येईल. शिंदे यांनी यावेळी तमाम गणेश भक्तांना गणेशोत्सवाकरता खबरदारीनं प्रवास करण्याचं आवाहनही केलं आहे. गणेशोत्सवानिमित्त जे गणेश भक्त कोकणात जातात या सगळ्या वाहनधारकांची गणेश भक्तांची कुठली गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना 10 ते 13 या तारखांना गणेश उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोलमध्ये सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. हे RTO ट्रॅफिक आणि संबंधित पोलीस स्टेशन पोलीस चौक्या या ठिकाणी गेल्या वर्षी जसं वितरित केलं तशा प्रकारे हे पास वितरित केले जातील आणि गणेश भक्तांनी त्या ठिकाणी जाऊन 8 तारखेपासून याची व्यवस्था केली जाईल. मुंबईपुढे द्रुतगती महामार्गावरती 2 वेगवेगळे अपघात झाले. यात एक कार चालक ठार झाला, त्यामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. ट्रकनं कंटेनरला पाठीमागनं धडक दिली. या अपघातात ट्रक चालक अडकला तर अन्य एक कार अपघातात 2 कार आणि 2 ट्रकची आपापसात धडक झाली. या 2 अपघातामध्ये एकूण 10 गाड्या अपघातग्रस्त झाल्या. वसईमधल्या स्टेटस हॉटेलसमोर XUV कार चालकानं दारूच्या नशेत प्रवासी रिक्षाला उडवलं. यात रिक्षा चालकासह 3 प्रवासी जखमी झाले. रिक्षा चालकाची प्रकृती चिंताजनक आहे. घटनास्थळावरच्या नागरिकांनी तात्काळ जखमींना रुग्णालयात हलवलं तर कार चालकाला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. दाभोलकर आणि पानसरेंच्या हत्येप्रकरणी SIT तपासाचा अहवाल बंद लिफाफ्यात उच्च न्यायालयामध्ये सादर केलाय. पानसरे हत्याप्रकरणी वारंवार मीडियासमोर जाणारं CBI आणि कुटुंबीय दोघांना देखील उच्च न्यायालयानं चांगलंच फटकारलं आहे. पानसरे हत्येप्रकरणी इतर तपास यंत्रणांवर अवलंबून राहू नका असं उच्च न्यायालयानं SIT खडसावलंय. CBIच्या अतिउत्साहीपणामुळे खटल्याची हानी होते असंही न्यायालयानं म्हटलंय. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अमोल काळेला 14 सप्टेंबरपर्यंत CBI कोठडी सुनावण्यात आली. CBIनं अमोल काळेला कर्नाटक ATS ताब्यात घेतलं होतं. दरम्यान तपासाबाबत न्यायालयात युक्तिवाद करू नका, त्यामुळे तपासातली महत्त्वाची माहिती माध्यमांद्वारे प्रसिद्ध होते, त्यामुळे फक्त केस डायरी न्यायालयात सादर करा असे निर्देश उच्च न्यायालयानं दिले. त्यामुळे युक्तिवाद न करता फक्त केस डायरी देत CBIनं अमोल काळेच्या CBI कोठडीची मागणी केली. एल्गार परिषद प्रकरणी 5ही आरोपी स्थानबद्धच राहणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज सर्वोच्च न्यायालयानं दिला. 12 सप्टेंबरला याबाबतीत पुन्हा सुनावणी होणार आहे. तोपर्यंत हे 5ही आरोपी स्थानबद्ध राहणार असून त्यांना अटक करता येणार नसल्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत. 5 जणांच्या समर्थनार्थ दाखल याचिकेवरती गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र सरकारनं आपली बाजू मांडली होती. यावर फटकारत आज सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय दिलाय. शोमा सेन आणि सुरेंद्र गडलिंग यांच्या जामीन अर्जावरची सुनावणी 14 सप्टेंबरला होणार आहे. एल्गार परिषद आणि माओवाद्यांशी संबंध या कारणावरून हे दोघं सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तसंच या प्रकरणामधल्या 5 आरोपींना येरवडा कारागृहात न इतर कारागृहात हलवावं या कारागृह प्रशासनाच्या अर्जावरती 14 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. या प्रकरणामधले तपास अधिकारी सर्वोच्च न्यायालयात असल्यानं पुण्यातल्या न्यायालयात उपस्थित राहू शकले नाहीत, त्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्याची सरकारी वकिलांची मागणी पुण्याच्या न्यायालयानं मान्य केली. शिरूर तालुक्यातल्या सणसवाडी इथं एका कंपनीत मशीनचा स्फोट होऊन 2 कामगारांचा मृत्यू झाला. राकेश कुमार सिंग आणि काळूराम साळुंखे अशी मृत कामगारांची नाव आहेत. या दुर्घटनेमुळे कंपन्यांमधल्या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. कंपनीच्या सुपरवायझरनं शिकारापूर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद या प्रकरणात दाखल केली. मूर्तिजापूर तालुक्यातल्या मंडुरा गावात एका 22 वर्षांच्या युवकाची चाकूनं भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुभम देवानंद तेलमोरे असं मरण पावलेल्या युवकाचं नाव आहे. मंडुरा गावात अवैधरित्या दारूची विक्री करणाऱ्या इस्मानं शुभमची चाकूनं भोसकून हत्या केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या माहितीनुसार मृत युवकानं 15 वर्षांच्या मुलीचा हात पकडल्याच्या कारणावरून त्याची हत्या करण्यात आली. मात्र अज्ञात युवकानं शुभमवर चाकूनं वार करून घटनास्थळावरून तो पसार झाल्याची माहिती 15 वर्षीय मुलीनं पोलिसांना दिली होती. या माहितीच्या आधारावर पोलीस तपास केला असता तपासादरम्यान पोलिसांना चुकीची माहिती देणाऱ्या मुलीच्या बापानंच मृत शुभमची हत्या केल्याचं समोर आलं. या प्रकरणी रामा वासुदेव चौके याला पोलिसांनी ताब्यात घेतले. नांदेडहून औरंगाबादला येणाऱ्या रेल्वेतील स्लीपर कोचमध्ये झोपलेल्या प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला जालना पोलिसांनी जेरबंद केले. पहाटे 1 ते 4 दरम्यान हे चोरटे
झोपलेल्या प्रवाशांचे मोबाईल चोरून पसार होत होते. दररोज 10 मोबाईल चोरण्याचं टार्गेट होतं. पकडलेल्या टोळीमध्ये 2 जण बाहेरच्या राज्यातले रहिवासी आहेत, 1 जण जालना जिल्ह्यातला आहे. जालना शहरात काही जण चोरीचे मोबाईल विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान या टोळीतल्या आरोपींकडून 50,000 रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे महागडे मोबाईल जप्त करण्यात आले. चांदणेरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. नर्सिंगच्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या अभिलाषा कन्सल्टन्सीचा संचालक सुनील भोकरेला वाडी पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या. नर्सिंगच्या अभ्यासक्रमाला प्रवेश दाखवून आपल्या बहिणीची फसवणूक केल्याची तक्रार 29 ऑगस्टला अनंता प्रधान या तरुणानं केली होती. मात्र तेव्हा कारवाईऐवजी वाडी पोलिसांनी तक्रार नोंदवायला अनंत प्रधान आणि त्याची बहीण प्रियंका प्रधान यांचा अपमान केला. कन्सल्टन्सीच्या संचालकाकडून झालेली फसवणूक, पोलिसांनी केलेली अपमानास्पद वागणूक, बेजबाबदार वागणूक यामुळे आलेल्या नैराश्यातून अनंता प्रधाननं आत्महत्या केली होती. या प्रकरणी झी मीडियानं पाठपुरावा केल्यावर सुनील भोकरेला पोलिसांनी अटक केली. मात्र या प्रकरणी अगोदरच गंभीरतेनं कारवाई केली असती तर अनंता प्रधान या संवेदनशील माणसाचे प्राण वाचले असते, माझा भाऊ जगला असता, अशी प्रतिक्रिया प्रियंकानं व्यक्त केली. बुलढाण्यामध्ये चिखलीमध्ये अभिनेत्री नेहा पेंडसेला दही अंडीच्या कार्यक्रमात धक्काबुक्की झाल्याची घटना घडली. भाजपच्या महिला नेत्या तथा जिल्हा परिषद सदस्य श्वेता महालेंनी दही अंडीचा कार्यक्रम आयोजित केला होता. याच कार्यक्रमात नेहाला चाहत्यांचा त्रास सहन करावा लागला. आपण उपस्थित असताना कार्यकर्ते व्यासपीठावर येऊन एकच गर्दी करत होते, अशी तक्रार नेहाने केली. या प्रकारामुळे नेहानं आयोजकांना खडे बोल सुनावून ती रागारागात कार्यक्रम स्थळावरून निघून गेली. भाजपच्या महिला आणि बालकल्याण सभापती श्वेता महाले यांनी नेहा पेंडसेंची माफी मागितली. मात्र तरीही आपल्याला त्रास झाल्याचं सांगत नेहा या ठिकाणी रागावून कार्यक्रम स्थळावरून निघून गेल्या. चित्रपटाचं कथानक चोरी प्रकरणाच्या गुन्ह्यात निर्माता दिग्दर्शक राम गोपाल वर्मा याला औरंगाबाद सत्र न्यायालयामध्ये हजर राहावं लागलं. मुस्तक मोहसेन मुबारक हुसेन यांनी लिहिलेल्या जंगल में मंगलचं कथानक चोरल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याच्या सुनावणीकरता राम गोपाल वर्मा औरंगाबादच्या सत्र न्यायालयात हजर होते. राम गोपाल वर्मा याला न्यायालयानं अजामीनपात्र वॉरंट बजावलं होतं. माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी दाखल केलेल्या बदनामीच्या खटल्याप्रकरणी आज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जळगाव जिल्ह्यातल्या रावेर कोर्टात हजेरी लावली. खडसेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांमार्फत आपल्यावर 6 जिल्ह्यांमधल्या 27 कोर्टात 28 खटले दाखल केलेत. हे सगळे खटले एकाच न्यायालयात चालवण्यात यावेत या मागणीचा अर्ज दमानिया यांनी रावेरच्या कोर्टात दाखल केला. त्याप्रमाणे आजारपणामुळे तारखेला गैरहजर राहिल्याचं दमानिया यांनी सांगितलं. या संबंधातली कागदपत्रं कोर्टाला सादर केली. या पुढची सुनावणी येत्या 5 ऑक्टोबरला होणार आहे. कांद्याची पंढरी अशी ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात 2 महिन्यात जवळपास 600 रुपयांची कांद्याच्या भावामध्ये घसरण झाली. एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाची सातत्यानं घसरण सुरू असताना कृषीप्रधान समजल्या जाणाऱ्या देशात शेतीमालाला कवडी मोल भाव मिळतोय. लासलगाव, पिंपळगाव, बसवंत आणि नाशिक बाजार समितीसह उपबाजार समित्यांमध्ये 2 महिन्यात 1 रुपयानं वाढवता 600 रुपयांपर्यंत घसरण झाली. याच महिन्यात कांद्याला जवळपास 2000 रुपयांपर्यंतचा भाव असतो असा इतिहास आहे. मात्र शेतकरी या नुकसानीमुळे हवालदिल झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसाळ्यात कीटकजन्य आणि जलजन्य आजाराचा प्रकोप झाला असून डेंग्यू, मलेरिया, कॉलरा, गॅस्ट्रोपीडित रुग्णांनी रुग्णालय भरलंय. गेल्या काही महिन्यात तब्बल 40 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचं पुढं आलंय. हिवतापाचे 13 रुग्ण आढळलेत. फेब्रुवारी ते ऑगस्ट या कालावधीत मलेरिया आणि डेंग्यूचे जवळपास 81 रुग्ण आढळलेत. सध्या 1200 लोकांना डायरिया तर 109 लोकांना कॉलराची लागण झाली. यामध्ये लहान मुलांचा अधिक समावेश आहे. मेडिकल कॉलेजची ही आकडेवारी असून खासगीतही रुग्णसंख्या प्रचंड असल्याचं निदर्शनाला येत आहे. नेते आणि बांधकाम व्यावसायिकांच्या नजरेतून लष्कराच्या ताब्यातल्या जमिनी सुटत नाहीत हे आता खरं होण्याच्या मार्गावरती. बांधकाम व्यावसायिक आणि नेत्यांच्या दबावाखाली नाशिकमधल्या देवळाली कॅम्प परिसरातल्या लष्कराच्या विमान प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्रातनं याचमुळे स्थलांतरित होण्याच्या मार्गावर असल्याचा आरोप हवाई दलाच्या माजी अधिकाऱ्यांच्या पत्नीनं केला आहे. पायदळातल्या सैनिकांना विमान उड्डाणाचं प्रशिक्षण देणारं देशातलं एकमेव केंद्र कॅट्स हे नाशिकमध्ये गांधीनगर विमानतळाच्या परिसरात आहे. देवळाली कॅम्पचे तोफखाना आणि केंद्राची जागा या हवाई पट्टी सध्या प्रशिक्षणाकरता वापरल्या जातात. मात्र या जागेभोवती असलेल्या जमिनी धनाढ्य बांधकाम व्यावसायिक आणि राजकीय नेत्यांच्या आहेत. या ठिकाणी उत्तुंग इमारती उभ्या राहाव्या याकरता
व्यावसायिकांचा अब्जावधी रुपयाचा फायदा व्हावा याकरता प्रशिक्षण तळ इथून हलवण्याचा कट टाकला जातोय असा आरोप या माजी अधिकाऱ्यांच्या पत्नींच्या संघटनेनं केला. राज्यामधल्या बांधकाम व्यावसायिकांना तात्पुरता दिलासा मिळालाय. सर्वोच्च न्यायालयानं घातलेल्या बांधकाम बंदीतनं वगळण्यात यावं याकरता राज्य सरकारनं केलेला अर्ज न्यायालयानं दाखल करून घेतला. त्यामुळे आता राज्यात लागू असलेल्या बांधकाम बंदीला आपोआप स्थगिती मिळाली आहे. राज्यात घनकचरा व्यवस्थापनाची योजना 2017 आखण्यात आली, पण गेल्या सुनावणीच्या वेळी काही कारणांमुळे ती न्यायालयात मांडण्यात सरकार कमी पडलं. त्यामुळे राज्य सरकारच्या वकिलांनी एका अर्जाद्वारे न्यायालयाला विनंती केली होती. धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी यासह विविध प्रलंबित मागण्यांकरता आज सकल धनगर समाजाच्या वतीनं मनमाड मालेगाव रोडवरच्या कानडगाव चौफुलीवरती रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. नांदगाव मालेगाव चांदवड तालुक्यातला धनगर समाज आपल्या शेळ्या मेंढ्या घोडे आणि बिराडांसह आंदोलनात सहभागी झाला होता. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. रास्ता रोकोमुळं दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या. शासनानं तातडीनं धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण देण्याची अंमलबजावणी करावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा आंदोलकांनी दिला. बंजारा भटका विमुक्त समाज देखील अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळावं या मागणीसाठी रस्त्यावर उतरला. जळगाव जिल्ह्यातल्या 40 गावच्या तहसील कार्यालयावर हातात पांढऱ्या झेंड्याचं निशाण घेऊन हजारोंच्या संख्येनं बंजारा बांधव या मोर्चात सहभागी झाले होते. राज्यभरामध्ये असे 50 मोर्चे काढण्यात येणार असून त्याची सुरुवात बंजारा समाजानं जळगाव जिल्ह्यातल्या 40 गावपासून केली. रेणके आयोगाचे अध्यक्ष बाळकृष्ण रेणके हे देखील मोर्चात सहभागी झाले होते. देशात अनेक राज्यात बंजारा समाज आहे. या समाजाला ST आरक्षण देण्याऐवजी ST आरक्षण दिलं गेलं. सरकारच्या या चुकीच्या धोरणामुळं बंजारा समाज आपल्या हक्कापासून वंचित असल्याचा आरोप यावेळी 40 गावमध्ये जमलेल्या बंजारा बांधवांनी केला. अन्नधान्य भाजीपाला डाळी आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रणात असल्याचं सरकार सांगत असलं तरी दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. त्याची झळ सामान्य माणसाच्या खिशाला बसते. गुरुवारी अमरावतीत राज्यामध्ये सर्वाधिक महाग म्हणजे तब्बल 88 रुपये 23 पैसे लिटर दरानं पेट्रोल आणि 77 रुपये 30 पैसे लिटर दरानं डिझेल विकल्या गेलं. या भरमसाठ इंधन दरवाढीबाबत सर्वसामान्यांनी सरकारच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका विशेष अधिभारामुळे अमरावतीत राज्यात सर्वाधिक महाग पेट्रोल डिझेल आहे. चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झालाय. गीता सिडाम असं या महिलेचं नाव आहे. चंद्रपूर तालुक्यातल्या हळदी गावाजवळची घटना आहे. हळदी गावाजवळच्या जंगलात वाघानं गीता यांच्यावरती हल्ला केला. यात 50 वर्षांच्या गीता यांचा मृत्यू झाला. चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रावती शहरात पट्टेदार वाघाचं दर्शन झाल्यानं खळबळ माजली. मुख्य बसस्थानकाच्या मागच्या भागातल्या झुडपात वाघाचं वास्तव्य आढळून आलंय. केंद्रीय दारुगोळा फॅक्टरीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच हा वाघ दिसला. वाघाला बघण्याकरता हजारोंची गर्दी जमली. वनविभागाचं पथक घटनास्थळी दाखल झालं. या भागामध्ये अप्रिय घटना टाळण्याकरता उपाययोजना करण्यात येत असून वाघाला पुन्हा एकदा जंगलात पिटाळण्याचे प्रयत्न केले जात आहेत. जुन्नर परिसरात कल्याण अहमदनगर महामार्गावरती अज्ञात वाहनाच्या धडकेनं मादी बिबट्याचा मृत्यू झालाय. 2 दिवसांपूर्वी देखील बनकर फाटा इथं बिबट्याचा मृत्यू झाला होता. कल्याण अहमदनगर महामार्गावरती पिंपरी पेंढार इथं बिबट्याचा मृत्यू झाला. दरम्यान रात्री 1 च्या सुमाराला ही घटना घडली. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याचा मृतदेह शवविच्छेदनाकरता पाठवलाय. अन्नाच्या शोधाकरता बिबट्या रात्रीच्या वेळी महामार्गावरती येतो. यावेळी वाहनाच्या धडकेत बिबट्याला प्राण गमवावे लागले.